महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याच्या उद्देशाने सुरू झालेली वॉटर कप स्पर्धेचं हे तिसरं वर्ष आहे. या वर्षात पाणीदार गावं करण्यासाठी या वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये हे अभियान राबवलं जात आहे. इथे प्रत्येक गावातील नागरिक श्रमदान करतो आहे आपल्या गावाला जलयुक्त करण्यासाठी, कारण या महाराष्ट्रात दुष्काळ झालेला आहे आणि या महाराष्ट्राचं हे दुष्काळी चित्र पाहता प्रत्येक जण आपलं गाव पाणीदार व्हावं या दृष्टीने कार्य करीत आहे. यामध्ये एक भर पडली त्या दोन ध्येयवेड्यांची. अकोला जिल्ह्यातील तलाठी असलेले कल्ले आणि निमकंडे हे रोज आपलं कर्तव्य पार पाडतच सोबतच प्रत्येक गावामध्ये जाऊन CCD खोदतात आणि त्या माध्यमातून श्रमदान करतात. या जिल्ह्याला पुन्हा एकदा जलयुक्त करण्यासाठी, पाणीदार करण्यासाठी त्यांनी केलेला हा प्रयत्न नक्कीच प्रत्येकाला एक प्रेरणा देणार आहे. विशाल बोरे, DD News, अकोला.